ब्रेकनंतर बुलेटिन बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि यावेळीची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की संपूर्ण देशवासियांना भारतामध्ये आता कोरोना लस ही मोफत मिळणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं देशात वेगवेगळ्या ठिकाणी आज ड्राय रन घेतली जाते लसीकरणासंदर्भातली प्रत्यक्ष लस आल्यानंतर लसीकरण कसं केलं जाईल त्याचा नेमका कार्यक्रम कसा असेल या सगळ्याची रंगीत तालीम आज झाली नवी दिल्ली गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या ठिकाणची ही दृश्य आहेत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवे केंद्रांवरती ही लसीकरणाची ट्रायल घेण्यात आली आणि त्यामध्ये जर काही चुका दोष आढळले तर त्या सुधारून प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी त्या टाळता येतील हाच त्यामागचा उद्देश होता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिल्लीतल्या एका केंद्रावरती जाऊन या सगळ्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती घेतली लसीकरणासाठी आलेला नागरिक आणि त्यानं कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत त्यानंतर ही व्यक्ती या लसीकरण केंद्राच्या बाहेर पडेपर्यंत नेमका काय कार्यक्रम आहे या सगळ्याची माहिती जाणून घेतली त्यांनी आणि देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही ट्रायल आज घेण्यात आली आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार तुम आहोत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत